परवा शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे की राज्यामध्ये परिस्थिती बिकट आहे आणि दंगली होऊ शकतात राज्यामध्ये, बरोबर आहे, वाद निर्माण झालेला आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने, या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, कारण तो साधा समाज आहे, मग सगळ्याच समाजाची लोक त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे, न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही आहे, पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं, कारण आता झालं आमचं सरकारसुद्धा यांनी पाडून 2.5 वर्ष झाले, गद्दारी करून सरकार पाडलं, 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला, कोणी अडवलं होतं जेव्हा त्यांनी तो ठराव आणला होता गेल्या वेळेला विधानसभेत, आम्ही पाठिंबा दिला होता, आम्ही कुठे अडवले कोणाला? सर श्याम मानव तुम्हाला भेटायला आले होते का? श्याम मानव आता येऊन गेले ना, त्यांच्या नाही त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहेत, साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्याच त्यांना भेटतायत आणि त्यांच्या काही त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही एक अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला ते एक मांडतात त्यांच्या समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल या सगळ्या कोणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जसं श्याम मानव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत अंधश्रद्धा पक्षात जादूटोणा विरोधी, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक तुसटची रेषा आहे, त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणार नाहीये.